परकीय आक्रमण मुघल राजवट यामुळे उद्ध्वस्त झालेल्या अयोध्येत पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले तब्बल पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर करोडो हिंदूंचे स्वप्न साकार होते अयोध्या एका नव्या रंगात आणि नव्या रूपात संपूर्ण जगासमोर येण्यास सज्ज झाले ज्या भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील राम मंदिरात होत आहे त्या प्रभू श्रीरामाचे वंशज आज अस्तित्वात आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज कोणते हा प्रश्न आज अनेकांना पडत आहे याविषयी गुगल सर्चिंगमध्ये अनेकदा दे विचारणा देखील होत आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ भगवान श्रीरामाचा वंश रघुचा आणि त्यापूर्वीचा वंशाचा आणि त्यापूर्वीचा विवस्वान अर्थात सूर्यवंशाचा मानला जातो श्रीरामानंतर लव आणि कुश यांचे वंश चालू राहिले आजही श्रीरामाचे के वंशज केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहेत इतिहासातील काही नोंदी असे सांगतात की रामाने दक्षिण कोसला कुशावती आणि अयोध्या राज्य कुशला दिलं आणि पंजाब लवला दिले लव यांनी लाहोरची राजधानी बनवली तेव्हा भारताचा मुलगा तक्ष हा आजच्या तक्षशिलेत आणि पुष्कर पेशावर येथे सिंहासनावर विराजमान झाला हिमाचलमध्ये लक्ष्मणाचे पुत्र अंगद यांनी अंगदपूरवर राज्य केलं आणि चंद्रकेतूने चंद्रावतीवर राज्य केले शत्रुघ्नाचा मुलगा सुबाहू आणि दुसरा मुलगा शत्रुघती यांनी येथील विदिशा येथे राज्य केले रामाच्या काळात ही कोसल राज्याची विभागणी उत्तर कोसल आणि दक्षिण कोसल यामध्ये झाली होती कालिदासाच्या रघुवंशानुसार श्रीरामाने शरावतीचे राज्य आपला मुलगा लव आणि कुश यांच्या वतीने कुशला दिले कुशाची राजधानी कुशावती ही आजच्या बिलासपूर जिल्ह्यात होती कोसल हे रामाची आई कौशल्या यांचे जन्मस्थान मानले जाते राघव राजपूतांचा जन्म राजा लव यांच्यापासून झालं ज्यामध्ये बडगुजर जय आणि सिकरवार यांचे वंश सुरू झाले त्यांची दुसरी शाखा सिसोदिया राजपूत राजवंश ज्यामध्ये बैचला आणि गेहलोत राजे झाले कुशवाहर राजपूतांचा वंश कुश पासून सुरू झाला ऐतिहासिक तर्कानुसार लव राजाने ज्या शहराची स्थापना केली ते सध्याचे पाकिस्तानमधील लाहोर शहर आहे येथील एका किल्ल्यात त्यांचे मंदिरही बांधले आग्नेय आशियाई देश लाओस आणि थाई शहर लोपपुरी या दोन्ही ठिकाणांची नावे त्यांच्या नावावर आहेत एका संशोधनानुसार महाभारत युद्धात कौरवांच्या बाजूने कुश राज्याच्या वंशातील पन्नासावी पिढी लढाईत उतरली होती म्हणजेच कुश हे महाभारत काळापूर्वी अडीच ते तीन हजार वर्षापूर्वीचे होते म्हणजे आजपासून साडेसहा ते सात हजार वर्षापूर्वी याशिवाय जे स्वतःला शाक्यवंशी म्हणतात ते देखील श्रीरामाचे वंशज आहेत त्यामुळे सध्याचे सिसोदिया कुशवाह मौर्य शाक्य बायचला आणि गहलोत हे राजपूत कुळ प्रभू श्रीराम यांचे वंशज असल्याचे मानले जाते याशिवाय जयपूर शाही घराणे हे देखील रामाचे वंशज आहे जयपूर राजघराण्यातील राणी पद्मिनी आणि त्यांचे कुटुंबीय हे रामाचा मुलगा वंशज आहे काही काळापूर्वी महाराणी पद्मिनी यांनी एका इंग्रजी वाहिनीला सांगितले की त्यांचे पती भवानी सिंह हे कुशचे तीनशे सातवे वंशज आहेत रामाचे आणखी बरेच वंशज आहेत असे अनेक राजे आणि सम्राट असले तरी त्यांचे पूर्वज श्रीराम होते राजस्थानातील काही मुस्लिम गट कुशवाह कुळातील आहेत या सर्वांना मुघल काळात धर्म परिवर्तन करावे लागले परंतु आजही हे सर्वजण स्वतःला भगवान श्रीरामाचे वंशज मानतात त्याचप्रमाणे मेवात मधील दहलंग गोत्रातील लोक हे रामाचे वंशज आहेत आणि चिरकलोत गोत्रातील मुसलमानी यदुवंश मानले जातात राजस्थान बिहार उत्तर प्रदेश दिल्ली इत्यादी ठिकाणी अनेक मुस्लिम गावे किंवा गट आहेत जे रामाच्या वंशज आहेत डीएनए संशोधनानुसार उत्तर प्रदेशातील पासष्ट टक्के मुस्लिम ब्राह्मण हे राजपूत कायस्थ खत्री वैश्य आणि दलित कुळातील आहेत फ्लोरिडा आणि स्पेन मधील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने केलेल्या अनुवंशिक संशोधनाच्या आधारे लखनऊच्या एस जी पी जी आयच्या शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढलाय एकंदरीतच श्रीरामाचा वंशज आजही भारतात अस्तित्वात आहे असे जरी असले तरी करोडो हिंदूंच्या हृदयात श्रीरामाचा वास आहे म्हणूनच पाचशे वर्षापासून अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर प्रत्यक्षात साकारावे हे करोडो हिंदूंचे स्वप्न आज पूर्ण होत असताना प्रत्येकाच्या हृदयातून जय श्रीरामचा नारा आल्याशिवाय राहत नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद